मोहोळ तालुक्यातील अनगर गावातील उज्ज्वला महादेव थिटे या महिलेनं तिच्यावर तसेच तिच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाबाबत आज पत्रकार परिषद घेऊन व्यथा मांडली. हिंदी मराठी तेलुगू चित्रपटात मांडण्यात येणाऱ्या छोट्या गावातील पुढाऱ्याच्या दहशतीच्या कथेला साजिशीच या महिलेची व्यथा आहे. विशेष म्हणजे आपल्याला पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी, मानवी हक्क आयोग, महिला आयोग इतकंच काय, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्ष सुद्धा न्याय देण्यास तयार नाही. आपल्या व्यथेसंबंधात केवळ आता आमदार बच्चू कडू किंवा मराठा समाजाचे नेते जरांगे पाटीलच न्याय देतील या अपेक्षेवर आपण असून काहीच न झाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे या महिलेनं डोळ्यात पाणी आणले. आता त्यांना काय त्रास आहे? तेव्हा धमकी दिली ना, करायचं नाही म्हणून. नाही, करायचं नाही. तुमचं घर तिथं आहे, ते अस्तित्वात आहे, काय चोरी वगैरे झाली? एकदा तोडा झाला त्याच्यानंतर पण त्याच्यानंतर तुम्ही गावात जाऊन आलात ना? पोलीस प्रोटेक्शन मध्ये प्रत्येक वेळेस जाते. किती वेळा? सहा सात वेळा आहे दाखला आणण्यासाठी. एकदा घरामध्ये एक डॉक्युमेंट काय काय घ्यायचे होते त्या वेळेला गेल्यावर तुम्हाला काही त्रास झालाय का? नाही. बरं, दुसरं असं की आता तुमच्या घरात कोण राहतं? तिथं गुरुप लावून गेलो. बरं, आता तुम्हाला डायरेक्ट आता मधल्या काळामध्ये वर्षभरामध्ये कुणाच्या धमक्या किंवा काय असं आले का? फक्त मानेंचा दोन तीन वेळा कॉल आलेला. आमदार काय म्हणून मी तुमचं प्रकरण मिटवू या करा. मग मी म्हणलं माझे शेती विकार काढले सर, तुम्ही राजन पाटील मालकांचं प्रकरण मला सांगू नका. तो आमची लढाई आम्ही लढणारच आहे, फक्त माझी जमीन घ्या. कारण माझे मला जगण्याचं साधन नाही आहे. किती दिवस माझा मुलगा कामाला जाईल? इथं कुठे तर कुंटावर मी पुण्यामध्ये जमीन घेते, कुठे तर गाड्या वेळ काढते आणि आम्ही करून खातो. शेतीबाडी आम्ही येऊन जाऊन करून आम्हाला गावात यायचं नाही. तर या म्हणले. मग मला काय म्हणले? तुम्ही इंदापूरला या, त्यांचं कुठं ऑफिस घर आहे? मी म्हणलं मी पर्सनल कुणाच्या गावी येत नाही सर, सरकारी कार्यालयामध्ये बोलवा, मी तिथे येईन. मग ठीक आहे म्हणले, अधिवेशन चालू आहे तर तुम्ही तिथे मुंबईला येता का? मी ठीक आहे. मी मंत्रालयात गेले सर पहिल्यांदा, मला माहिती नव्हतं. त्यांनी आमदार निवासला मला बोलवलं, मी तिथे गेले. जय वडेट्टीवार साहेबांची पीएमची भेट झाली होती ह्या अधिवेशनाच्या साहेब ह्याच्यामुळं. तर त्यांनी मग म्हणले चला मॅडम मी तुम्हाला दाखवते. त्या साहेबांशी मी वडापूर साहेबांशी गाठ पडली, त्यांची वडेट्टीवार साहेबांच्या बंगल्यावर. त्यांना घेऊन मी आमदार निवासला गेले, तिथं बोलले. त्यांनाही म्हणले मॅडम प्रकरण चिघळायला लागले, तुम्हाला तुमच्या पोराचा फ्युचर पडलंय का नाही? मी म्हणलं फर्स्ट गेल्यानंतर मी त्यांना म्हणलं की साहेब तुम्हाला आमदार साहेब म्हणू काय म्हणू सारगडे म्हणू, आम्ही तुम्हाला निवडून देऊन असेंब्लीत बसवलंय म्हणलं. आणि तोच राजन पाटील स्वतः तुम्हाला म्हणतोय की आम्हाला यंदा पवार साहेबांनी सालगडी चांगला दिला. मग आम्ही कुठल्या नावानं हात मारू ते आधी सांगा. हसले फक्त नाही बसा म्हणले, मॅटर समजवून घेतले. आणि पुन्हा म्हणले नाही मग तुमच्या मुलाचं आम्ही शेरा पाडून देऊ, 11 तोळे सोनं गेले तर 22 तोळे सोनं देऊ, तुमच्या घरातल्या वस्तू देऊ आणि जे काय आहे ते 5-50 तुम्ही मिटवून घ्या, कशाला प्रकरण लांबवता? सर सलामत तो पगडी 50 म्हणले. मी म्हणलं ते मलाही माहिती आमचं सर राहणार नाही, पण नाही मी काही करून घ्या, तुम्ही फक्त जमीन घेतला का सांगा. तर किती लाख? तर मी म्हणलं 21 लाख रेट आहे. मी बागायत केलेल्या नदीच्या किनारी माझं क्षेत्र आहे. तर म्हणले एवढा तिथे भार रेट नाही, आपण जरी नाही बघू. मी म्हणलं बघू तुमच्या ज्या वेळेस मला निरोप येईल तेव्हा बघू. तेव्हापासून नाही आपण कारखान्यावर जाऊ आणि तिघालाही त्या तिघांना मी बाप लेकाला घेतो. मला त्यांचा अनुभव 5 वर्षाचा आहे, ती काय करणार नाही. मी म्हणलं तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव आहे, मला गेली 22 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही आत्ता आलेला, मी गेली 22 वर्ष तिथं आहे. मी तिथं पर्सनली येणार नाही, कोणतरी माणसं बोलवा तुम्ही बघू. आणि नाही म्हणलं मग आपण तिघांनीच बसायचं, तुम्ही तुमचा मुलगा आणि मी स्वतः ड्रायव्हिंग करतो, त्या तिघांना बोलवतो. मी म्हणलं हा कारखान्यावर बसायचं बोलायचं, तिथं माझं काय फिसकटलं की कारखाना चालल्या उचलायचं पहिल्यामध्ये नेऊन टाकायचं. मी येत नसते म्हणून मला माहिती माझ्या सासऱ्यानं 42 वर्ष पाळायचं पांढऱ्या पांढऱ्याचं काळ राजन मालकांचं केलेलं आहे सगळं. म्हणून ते गावात अजून पोलीस नाही. मी येत नाही म्हणलं. मग झालं तेव्हापासून त्यांना मला निरोप नाही. आहे ते बाई ऐकत नाही म्हणले, कुणालाही तिच्यावर अन्याय झालाय ते लढणारच आहे, झालं एवढं बोलू. आता अजून मग 4 दिवसापूर्वी त्या वडापुरी साहेबांना पोलीस अधीक्षकांना तुम्ही ज्या वेळेला भेटले त्याच्यानंतरच गुन्हा दाखल झाला का? हा त्याच्यानंतरच ते तोपर्यंत नव्हता. म्हणजे पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप केल्यानंतर म्हणजे एक मिनिट जेवढं सांगा कसं आहे आम्हाला.